आज ह्या ठिकाणी 3 ऑक्टोबर 2018 रोजी 61वा वर्धापन दिन आरपीआयचा होत आहे या ठिकाणी. जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार केला होता, त्यांच्या संकल्पमधला हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो देशभर सन्माननीय आठवसाहेब चालवत आहे, त्याच्या आम्ही पायिक आहोत. आणि हा जो वर्धापन दिन साजरा होत आहे ह्या ठिकाणी, या ढोकळ या ठिकाणी ठाण्यामध्ये, ते आमचं सौभाग्य आहे ठाणे शहरांचं का ह्या कार्यक्रम आमच्या हस्ते होत आहे, आमच्या तर्फे होत आहे, आणि हे आमचं सौभाग्य आहे. ह्या ठिकाणी जे आपण सगळं बघत आहे, जवळ सहा ते सहा सात दिवसापासून काम चालू आहे ह्या ठिकाणी, आणि स्टेजचं काम सुरू आहे. माझे सर्व ठाणे शहर जिल्ह्यातले आणि संपूर्ण जिल्ह्यामधले सर्व जिल्हाध्यक्ष, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, न्यू बॉम्बे, सगळे जिल्हाध्यक्ष हे कामाला भिडलेले आहे. आणि ह्या ठिकाणी जवळजवळ महाराष्ट्रामधून कमीत कमी 40 ते 50 हजार लोक ह्या ठिकाणी येणार आहे. आणि तो जो माप असणार तो आठवसाहेबाचा असणार, तो आठवसाहेबाचा हात असणार, ताकद असणार आहे. आणि ही ताकद आहे संपूर्ण देशाला कळणार आहे आमची. आणि ह्या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे म्हणून, प्रमुख उद्घाटक म्हणून जे येतील, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सर्व खासदार आणि आमदार, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण ह्या ठिकाणी येणार आहेत. आणि माझ्या सर्व महाराष्ट्रामधून सर्व आरपीआयचे पदाधिकारी ह्या ठिकाणी येणार आहे. आणि माझ्या सर्व माय भगिनी, माझे सर्व तरुण बांधव, माझे सर्व जिल्हाधीश, माझे सगळे मित्र ह्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आहे. आणि सगळा मॉब ह्या ठिकाणी येणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये.